आम्ही जो हा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, हे नंतर सांगेनच. तर त्या व्हिडिओमध्ये जर काही चुकून चूकभूल झाली असेल, काही शब्द वेगळे निघाले असतील तर माफी मागतो. कधी असतं का कुठे सकाळी 2:30 उठून कामासाठी 3 थंड पाण्यात आंघोळ करून गाडी घेऊन निघालो आणि आता वाट बघतोय पुढे जायचं. इथून बाकीचे लोक येत आहेत सगळे. असं कधी असतं का? पण असू शकत जेव्हा ठिकाण जसं असतं अशा ठिकाणी जायचं असतं आपल्याला. तिथे प्रत्येकाच्या हृदयात वसलेलं ठिकाण असतं, बसलेलं ठिकाण असतं, मनामनात जपलेलं ठिकाण असतं. अशा ठिकाणी जातोय तर चला आज एका नव्या सफरीला घेऊन जातो तुम्हाला. थोड्याच वेळात सगळे येतील आणि लवकरच कळेल आपण कुठे जातोय. घडलो ह्या माती, वाढलो ह्या मातीत, धडपडलो ह्याच मातीत आणि सावरलोही ह्याच मातीत. हरून पुन्हा उभं राहायला शिकलो ह्या मातीत, पुन्हा न हरण्याचं बळ मिळालं तेही ह्याच मातीत. कोकणचा गोडवा आणि समुद्राची खारी हवा, कणखर जरी दिसलो मी तरी मृदू हळव्या मनाचा ठेवा. प्रत्येकानं वापरावं कामापुरतं, मग द्यावं सोडून वाऱ्यावर. ना मागितला मोबदला कधी, ना घेतलं कोणी डोक्यावर. कोकणी माणसाची सवयच अशी, आपला मार्ग आपल्यापाशी. आज मिळालं तर ठीक, नाहीतर राहीन 4 उपाशी. हरला नाही, रडला नाही, ना बसला आयुष्य खपून. निसर्गाचा झाला कोप तरी जगला माणूस की जपून. इतिहास आहे ह्या मातीचा, धूळ ही मस्तकी लावू. संकटाशी भिडण्यासाठी फक्त आणि फक्त जय शिवराय एकच नाव घेऊ. अशा प्रकारे फायनली हॉल आलेला आहे. गाडीत बसणारी माणसं यांचा आणि त्यांच्या घराजवळ पोचलेलो आहे. थोड्याच वेळात ते गाडीत येऊन बसत आहेत आणि आपण लगेचच निघतोय पुढच्या प्रवासाला. चला. त्यांची तयारी दमदार दिसते, जोरदार निघतायत ते अजून. पण मी बोललेले जरा 2 शब्द मागे घेतो. चला लगेच नाही, त्यांची तयारी चालू आहे, निघतात. आता टाइम झालेला आहे, तुम्हाला खोटं वाटत असेल मी दाखवतो लगेच तुम्हाला. आता 4:15 वाजायला आलेले आहेत. मी 3:30 निघालेलो आहे घरातून आणि हा रस्ता समोर संपला. तयारी चालू आहे त्यांची, तिकडून घर आहे त्यांचं, तिकडून येत आहेत ते. आता सकाळचे वाजलेत 4:30. इथून आता खरा प्रवास चालू होणार आमचा. अशा प्रकारे सगळे उतरलेले आहेत. ब्रेक घेतला एक मस्त मयुरेशमचा, असा ब्रेक घेतला आम्ही एक छोटासा. आणि हा मी छोटासा ब्रेक घेतला आणि स्पॉटला थांबलो आता चहा प्यायला. लवकरच आपण पोचू मुख्य ठिकाणी.
लोकेशन बघा नको, जाम भारी लोकेशन. निघते लवकरच पुढे प्रवासाला. चहा पिते, फक्त एक छोटीशी विश्रांती घेतली आहे. कंटाळा आला जवळजवळ 100 किलोमीटरचा प्रवास केलाय, त्यामुळे आता ब्रेक घेत. पायथ्यापर्यंत पोहोचल्यावर इथे एका ठिकाणी पाहण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिथे बराच भाग ढासळला, दरड कोसळले. तरी आम्ही मार्ग काढत का होईना पुढे जाणारच आहोत. बघूया, लवकरच दाखवतो तुम्हाला पुढे चाललोय. आपण ज्या कामाला आलोय त्या कामाची सुरुवात खऱ्या अर्थाने झालेली आहे, आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळेलच नक्की काय काम केले ते. सो डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन लिंक फॉलो केली तर बरं पडेल, आणि वरती आय बटनला पण थोड्या वेळाने देईनच. सॉलिड, एकदम भारी, अंगावर शहारे आणणारा माहोल, धुकं, थंड वातावरण, आणि त्यात ही वास्तू. कळतंय का काय म्हटलो मी? नक्की ह्याचं नाव काय आहे, ही कुठली जागा आहे, त्याला काय म्हणतात, हे जर बघायचं असेल तर नक्की डिस्क्रिप्शन मधल्या लिंकला जाऊन बघा. होय, बरोबर, आपण आलोय किल्ले रायगडवर. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतल्या रायगडमधला हा किल्ला रायगड. बघूया आता पुढे काय काय अजून. आणि तुम्हाला जर ह्याची इत्यंभूत माहिती हवी असेल तर आम्ही जो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकला जाऊन नक्की क्लिक करा. चला बघूया पुढे काय काय अजून. आपण आलो जगात भारी असलेल्या, अगदी जगात भारी असलेल्या रायगडवर. आम्ही आलोय कामानिमित्त एका, पण खरंच मन तृप्त होतं हा माहोल बघून, वातावरण बघून. या निमित्ताने तुम्हाला पण दाखवण्याचा थोडासा प्रयत्न करतो बारीकसा. हीच आमची ती चॅमेरा म्हणजे जमिनीवर चॅमेरा घेऊन वेगळा अँगल ट्राय करते, आणि हा एक आमचा चॅमेरा मॅन. रमन कामात व्यस्त आहेत आणि मी उगाच टाइमपास करते. ऑब्जेक्ट गेले तरी अँगल काय सोडत नाही असे कॅमेरा मध्ये आमचे. जाम भारी दुःख आणि जाम भारी लुक. अजून पण इथेच आहोत, अडकले गुंतले इथे माकड्याला. हे पण आहेत सोबत, हे काय बघत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोलत चढतोय वरती गडावर. खरच चढाई आहे, चढण आहे खूप, पण वातावरण आज एवढं सुंदर आहे की खरंच मस्त फील होत आहे. एनर्जी एक वेगळी ताकद आहे इथेच ना मुळात, त्याच्यामुळे अमुक ताकद येते. इथं दाखवतो तुम्हाला का पटकन. अद्भुत दृश्य. कुठे कुठे वरती
सर्वांमध्ये आता ठराव असा संमत झालेला की हा एक शॉर्टकट आहे इकडनं रस्ता. आपण सरळ मुख्य रस्त्याने आलो पण हा शॉर्टकट रस्ता. पण मुख्य रस्त्याने येण्याची मजा आहे ती इकडून लगेच रस्ता संपतो. तिकडनं जे व्ह्यूज दिसतात ते ह्या रस्त्याने नाही दिसणार, त्यामुळे आपण बरोबर आलो मेन रस्त्यानेच या तुम्ही. फार काय या रस्त्याने यायची एवढी आवश्यकता नाही. आलेला आम्ही एक छोटासा ब्रेक विश्रांती. अर्ध्या तासानंतर बराच दम लागला आम्हाला, तेवढी ताकद राहिलेली नाही आता. म्हणजे ताकद आहे पण डोंगर चढायची ताकद राहिलेली नाही आहे बसून काम करतं म्हणून. तर आता अर्ध्या तासानंतर एक ताई दिसली. ती ताई म्हटली की सरबत हवं का? तर लगेच म्हटलं की हो हवं आहे आम्हाला सरबत. आणि ताईने त्या सरबत बनवायला घेतलं. लगेच दाखवतो तुम्हाला ताई आणि बनवणार सरबत. मस्त एकदम झऱ्याच्या पाण्यात ताई हे सरबत बनवते. झऱ्याच्या पाण्याची वेगळीच टेस्ट. आणि त्यात लिंबू सरबत, मस्त साखर टाकले लिंबू. ती ताई आहे. तुम्ही जर आलात तरी ते थांबा, मस्त की सरबत घ्या. एनर्जी येईल लिंबू सरबतनी, ताकद मिळेल वरती चढत. भारी मला दमलेल्यांचे चेहरे बघा, लय दमलेले आहेत. हे बघा थकलेली माणसं, कंबर बिंबर वापरले, जाम काम केले. अजून बरंच वरती जायचं आपल्याला. हे बघा कुठं जायचं अजून. खरंच एकदा बघायला या, ज्यांनी नाही बघितलं त्यांनी रायगड एकदा बघायला या. तर अशा प्रकारे किल्ले रायगडच्या महादर्जातून आपण आतमध्ये आलेलो आहोत. आणि आता रायगड नक्की का आहे याचं विस्तृत स्वरूप तुम्हाला पाहायला मिळेल. हाय महादरवाजा माझ्या मागे दिसतोय तो. आणि आता चाललोय पुढे आम्ही. हा नक्की कसलं शूट करते हे बघण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन नक्की बघा. टिंगला आल्यानंतर जाम पाऊस पडत असल्यामुळे कॅमेरामॅन अक्षरशः कॅमेरा असा झपून झपून पोरापेक्षा जास्त जपत आहे तो. तरी पण तो कॅमेरा जपत आहे. आणि त्याची बॅग घेऊन इक्विपमेंटची बॅग. आणि हे दोन्ही आमचे धुरंधर कॅमेरामन. पण आज त्यांचा जाम स्कोप कमी झालेला आहे पावसामुळे, त्यांना कलाकुसर दाखवणं शक्य होत नाही आहे. असं नाही आहे, तुम्हाला वाटत असेल स्लो मोशनचा व्हिडिओ आहे हा, पण हा काही स्लो वगैरे व्हिडिओ नाही आहे. मीच स्लो झालेला आहे. एवढा चढाव आहे की पार दम कुठे गेला माहीत नाही आहे, त्यामुळे मीच स्लो झालेलो आहे. हा स्लो मोशनचा व्हिडिओ नाही आहे. पोचेल लवकरच रायगडावर. हे नक्की काय आहे पण माहीत नसेल. तर डिस्क्रिप्शनमध्ये जायचं जे सारखं सारखं सांगतोय ते, तिथे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकला एक छोटंसं क्लिक करायचं, तिथून एक व्हिडिओ ओपन होईल. त्या व्हिडिओत तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. त्यामुळे नक्की जा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करा आणि बघा हे नक्की काय आहे ते. गडावर आल्यानंतर इकडे कुंदाताई म्हणून आहेत, त्यांना आम्ही खालून येतानाच कॉल केला होता आणि त्यांना जेवणवरती बनवायला सांगितलं होतं. तर त्या आत्ता आम्हाला इथे भेटलेल्या आहेत. त्यांची आणि आमची भेट झालेली आहे आणि आम्ही त्यांच्या आता घरी चाललेलो आहोत जेवायला. तिथे आपल्यासाठी आता ताटात काय वाढलं जाणार आहे त्याची पण उत्सुकता आहे. सॉलिड काहीतरी असणार आहे गरमागरम. चला लवकरच दाखवतो तुम्हाला काय आहे ते आमच्या जेवणाची व्यवस्था. मातीने सारवलेलं मस्त घर आहे. ही कोणतरी छोटीशी ताई आहे, दीदी. आपल्याला काहीतरी येत आहे त्यांचं किचन तिकडे. म्हणजे किचन मधून मस्त वास तर खमंग येतोय. ताटात काय येते ते बघू. भाकरी, पिठलं, ठेचा, कांदा, फुल गावरान,
पाठ। चला सुरू करूया, जास्त विलंब नको। वरपून खाणे काय असतं नक्की? हा हू करत जेवलेला सगळे, हा हू करत जेवलेलो। एवढा पण धीर नव्हता की व्हिडिओ करा म्हणून संपल्यानंतर करतो आणि सगळं संपलेलं आधी। सॉलिड जेवण, तिखट मस्त, एक नंबर। बाजारपेठ आणि इथले काही विभाग सगळीकडे फिरून फिरून पार थकून गेलो आम्ही। आणि इथे आता अशी परिस्थिती आहे, साडेचार वाजलेत, संध्याकाळचे साडेचार वाजले, संध्याकाळचे साडेचार वाजता। इथे खरंच आजूबाजूला काही दिसत नाही आहे, काही 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 अगदी अजिबात काही दिसत नाही आहे। का तर दुःख एवढं झालेलं आहे इकडे की 15-20 फुटाच्या पुढे काही दिसत नाही, 15-20 फूट फारपर्यंत त्याच्या पुढे काही दिसत नाही आहे। पण मस्त समाधान झालं, रायगडला आल्याचं, रायगडच्या मातीत राहत असल्याचं, रायगडच्या मातीत जन्म घेतल्याचं आणि शिवरायांच्या ह्या रायगडावरती येऊन अभिमान वाटतो की मी पण रायगड रायगडमध्ये राहणार आहे। अभिमान वाटतो मला की मी पण एक रायगडवासी आहे। शिवाजी महाराजांच्या रायगडावर येऊन खरंच धन्य झालो आज, म्हणजे मन प्रसन्न झालं, काय झालं, भारावून गेलं, नाही माहिती काय बोलायचं। पण खरंच रायगड रायगड आहे, इतिहास जरी असला तरी तो भविष्यात सुद्धा असंच टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे आणि ते आपण करायला पाहिजे। अशा प्रकारे रायगडवरून आम्ही पूर्ण खाली उतरलेलो आहोत, लय दमलेलो आहोत, थकलेलो आहोत, तरण पार संपलेले आहेत, पण तुम्हाला स्वर्ग दाखवायचा म्हणून पुन्हा एकदा व्हिडिओ करतोय। थँक्यू, लवकरच भेटू। आणि हां, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करून व्हिडिओ बघायला विसरू नका, तर लाईक करा हे नंतर सांगेनच। तर त्या व्हिडिओमध्ये जर काही चूक भूल झाली असेल, काही शब्द वेगळे निघाले असतील, तर माफी मागतो। आणि आता आमच्या ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। थँक्यू, बाय बाय।